नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ देवव्रत जातेगावकर तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. काय मंडळी, सध्या सुट्ट्या लागल्यात मुलांना, त्याच्यामुळे मला माहिती आहे घरामध्ये मुलांचा पूर्ण धिंगाणा असणार आहे. तुम्हाला काय सांगतोय मी, माझ्या घरी पण तेच आहे. अहो, माझ्या हातात तर आता लिस्ट आली आहे की मे महिन्यामध्ये काय काय ॲक्टिव्हिटीज करायची याची. मी तुम्हाला सांगतो की बाहेर 10 कामं करणं इझी आहे, पण मुलांना घरामध्ये त्यांना एंटरटेन करणं, त्यांना सांभाळणं, बाप रे बाप. आणि माझ्यासाठी तर तारेवरची कसरत खरं सांगतो, कारण की मुलींनी फरमान सोडलेलं आहे की सुट्टी संपेपर्यंत बाबा तुझ्या हातच्या मला रोज नवनवीन डिश खायच्या आहेत. बघा आता, आणि एकही डिश रिपीट झाली नाही पाहिजे. आता मी काय ठरवलं आहे, मुलीसाठी मी वेगवेगळ्या रेसिपीज करणारच आहेत, त्या रेसिपी मी तुम्हाला पण दाखवणार आहे. नाही का, ती खुश तुम्ही खुश. येस मंडळी, आजची आपली जी पहिली रेसिपी आहे ना, ती आहे नाचणीपासून आपण एक मस्त स्पॉन्ज केक तयार करणार आहोत. चहाच्या वेळी आपल्याला भूक लागते आणि मुलांनाही भूक लागते, त्यांना काहीतरी पटकन देता यावं, त्या दृष्टीने हा केक एकदम मस्त आहे. सगळ्यात आधी साहित्य बघूया. लागणार साहित्य आहे, इथे आपण घेतलेलं नाचणीचं पीठ, दूध, बटर, नंतर कंडेन्स मिल्क, नंतर गव्हाचं पीठ, बदामाचे काप, नंतर पिठी साखर, नंतर बेकिंग पावडर, व्हॅनिला एसेन्स आणि कुकिंग सोडा. तर आता काय करायचं आहे, आता आपल्याला क्रीमिंग करायचं आहे. क्रीमिंग म्हणजे बटर आणि साखर, जी पिठी साखर आहे, याला थोडं एकत्र करून क्रीम करायचं. क्रीम करायचं म्हणजे काय, त्याला फेटायचं आहे चांगलं. थोडंसं बटर मी इथं ठेवतोय, कारण की मला नंतर आपल्या बेकिंग जो मोल्ड आहे त्याला थोडं बटर लावायचं आहे, म्हणून थोडंसं बटर आपण ठेवूया. आणि एक 75 ग्रॅम आपण इथे बटर घेतलेलं आहे, आणि त्याच्या साधारणपणे आपल्याला 1.5 पट पीठ वापरायचं आहे. आपण बघूया ते कसं करायचं. सगळ्यात आधी मी काय करतो आहे, साखर, जी पिठी साखर आहे, आणि बटर. आता साखर 1/2 ते 1.5 वाटी आपल्याला इथे वापरायची आहे पिठी साखर. तर गोड कसं हवं आहे, थोडंसं कोणाला जास्ती गोड आवडतं आपला स्पॉन्ज केक, कोणाला मीडियम आवडतो, कोणाला कमी आवडतो, त्या हिशोबाने आपल्याला थोडं तुम्ही साखरेचं प्रमाण ठरवू शकता. नीट एकत्र करतो. मध्यंतरी मला एक ईमेल आला होता मस्केटवरनं, सोनाली म्हणून ज्या मॅडम आहेत तिथे असतात त्या, तर त्यांनी मला लिहिलं होतं की आम्हाला नाचणीचा एक केक, त्याची रेसिपी तुम्ही करून दाखवाल का, कारण की घरी मुलांना टी केक, स्पॉन्ज केक ह्या सगळ्या गोष्टी आवडतात आणि मला स्वतःला घरी करायला आवडतात ह्या सगळ्या गोष्टी. याला फेटून घ्यायचं आहे. तुमच्याकडे ब्लेंडर असेल किंवा हँड ब्लेंडर त्यांनी तुम्ही करू शकता, किंवा नुसतं आपण या विस्कनी पण त्याला फेटता येईल. आपल्याला थोडंसं तो बटर आणि शुगर मिक्स केल्यानंतर ते थोडं हलकं झालं पाहिजे मिश्रण, तेवढं बघायचं आहे आपल्याला. हां, आता हे थोडंसं याचं कलर बघा, थोडंसं जसं लाईट होईल ना हे, त्याचा रंग पण बदलायला लागतो, थोडा पांढरट शेड त्याची येते जास्ती. फेटल्यानंतर आपल्याला बाकीच्या गोष्टी याच्यात आपण टाकूया, आणि मुख्य म्हणजे त्याला थोडंसं लाईट करून घेऊया फेटून. हा केक करायला इझी आहे, तुम्ही बघताय साहित्य पण खूप जास्ती नाही आहे. नाचणीचं पीठ वापरून मस्तपैकी हा केक तयार करतोय आपण, आणि ते करण्यासाठी आपण काय, बटर आणि आपण जी पिठी साखर आहे ती एकत्र करून त्याला फेटून घेतलं आहे छान. आता मी काय करतो आहे, इथे या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मी टाकणार आहे. जसं लागेल आपल्याला तसं दूध पण याच्यात वापरणार आहोत आपण, थोडं कंडेन्स मिल्क वापरणार आहोत. कंडेन्स मिल्क कशासाठी, तर रिचनेस, थोडासा रिच असा हा केक लागतो छान. तर याच्यामध्ये मी एक 2 ते 2.5 चमचे कंडेन्स मिल्क टाकतो आहे आणि याला मिक्स करतो आहे. आणि आता याच्यात टाकणार आहे मी नाचणीचं पीठ. एक 1.5 वाटी साधारणपणे नाचणीचं पीठ टाकतो याच्यामध्ये. आता मंडळी तुम्हाला दिसतंय इथे कंडेन्स मिल्क राहिलेलं आहे, पीठ राहिलेलं आहे. तुम्हाला सांगतो की या सगळ्या गोष्टी आम्ही, आमच्याकडे पण कसं आहे, आमच्या किचनमध्ये पण वेगवेगळे डबे केलेले आहेत छान, त्याच्यावरती प्रत्येकावर टॅग आहे कुठल्या कुठली गोष्ट कशी स्टोअर करायची, त्या ठिकाणी मी परत ठेवत असतो. आणि रेसिपीज नवनवीन क्रिएट इथे होतच असतात या किचनमध्ये रोज, त्याच्यामुळे वाया जाण्याचा काहीच प्रश्न नसतो.
ह्याच्यात टाकतोय गव्हाचं पीठ. आता गव्हाचं पीठ कशाला, आता नाचणीला तशी स्ट्रेंथ नाही आहे, म्हणजे केक करण्यासाठी जी स्ट्रेंथ असते मैद्यामध्ये जी म्हणतात, तर ती स्ट्रेंथ त्याला असते, पण नाचणीला ती नाही आहे, तर ती थोडीशी मिळावी त्या दृष्टीने मी इथे गव्हाचं पीठ टाकतोय, म्हणजे त्याला किंचितसं ते फुलेल, केक व्यवस्थित लाईट होईल थोडासा, त्या दृष्टीने गव्हाचं पीठ टाकतोय, मैदा टाकत नाही होतो आपण याच्यामध्ये. आता या ठिकाणी मी अंडं वापरत नाही आहे, त्याच्यामुळे आता हा केक उठण्यासाठी आपल्याला दोन गोष्टींचा वापर करायला लागतो आहे. इथे बेकिंग पावडर पण आहे आणि त्याचबरोबर कुकिंग सोडा, या दोन्ही गोष्टी मी याच्यात टाकतो आहे. टाकलेला एक अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि एक पाव चमचा थोडासा एक आणखीन एक चिमूट आपण कुकिंग सोडा पण यात टाकतो आहे. व्हॅनिला इसेन्स काही 7-8 थेंब टाकलेले आहेत आणि त्याचबरोबर मी थोडंसं दूध टाकणार आहे याच्यामध्ये. दूध कशासाठी, तर त्याला एक थोडंसं जे त्याचं कन्सिस्टन्सी आहे ती ॲडजस्ट होण्यासाठी आपण थोडंसं दूध टाकणार आहोत. जसं लागेल तसं टाकू आपण. याला एकत्र करत राहायचं आहे आणि आवश्यकतेनुसार याच्यात टाकायचं आहे दूध. तसं रंग पण जरा डार्क येणार आहे कारण की नाचणीचा याच्यामध्ये वापर आहे. याला फक्त मिक्स केलेलं आहे व्यवस्थित. एक मात्र गोष्ट करायची आहे की ही पिठं वापरायच्या आधी थोडी चाळून घ्यायची आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काही कण असतील, दगडं वगैरे काही असेल तर ते निघून जाईल आणि ते स्मूथ होतील व्यवस्थित. आणि याला आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे, पण एकदा मिक्स झाल्यानंतर त्याला खूप फेटायचं नाही आहे आपल्याला. मला हे नेहमी वाटतं की रेसिपीज पटकन करता यायला पाहिजे, त्याचबरोबर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा बॅलन्स असला पाहिजे, चवीचा बॅलन्स असला पाहिजे, न्यूट्रिशन पण त्याच्यामध्ये असलं पाहिजे काहीतरी. तर काय त्या रेसिपी सगळ्यांनाच खाता येतात, आवडतात पण, नाही का? तर हे उरलेलं जे बटर आहे त्याचा आपण वापर करूया. या मोल्डमध्ये मी लावून घेतो आहे खाली. चला आता हे जे मिक्सचर आहे ना ते आपण आपल्या मोल्डमध्ये टाकूया याला. आणि आता याच्यावरती मी टाकणार आहे भरपूर बदाम. आता काय करायचं आहे, आता फक्त याला बेक करून घ्यायचं आहे. साधारणपणे 170 डिग्रीजवर मी याला बेक करणार आहे कारण की मला याचा रंग पाहिजे, पण कसं आहे ऑलरेडी नाचणी असल्यामुळे खूप त्याला डार्क नको व्हायला, त्या दृष्टीने मी त्याला 170 डिग्रीजवर बेक करणार आहे. एक 25 ते 30 मिनिटाला बेक करणार आहे. 25 मिनिटानंतर मी याला एकदा चेक करेल झालं आहे का, आणि झालं असेल तर काढून घेईन, नाही तर थोडंसं अजून 2-4 मिनिटं आणखीन. याला मी बेक करून प्लेटमध्ये काढून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कुर्ती लिहून घ्या. नाचणी टी केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: नाचणीचं पीठ, दूध, बटर, कंडेन्स मिल्क, गव्हाचं पीठ, बदामाचे काप, पिठी साखर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि व्हॅनिला एसेन्स. कृती: एका भांड्यामध्ये 75 ग्रॅम बटर घेऊन त्यामध्ये पिठी साखर घालून ती फेटून घ्यावी. त्यानंतर 2 ते 2.5 चमचे कंडेन्स मिल्क, 1.5 वाटी नाचणीचं पीठ, गव्हाचं पीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, व्हॅनिला एसेन्स आणि दूध घालून सर्व मिश्रण नीट फेटून घ्यावं. केकच्या त्याला बटर लावून तयार मिश्रण त्यामध्ये ओतून बदामाचे काप करून घालावेत. तयार केक 170 डिग्रीला 25 ते 30 मिनिटं बेक करून घ्यावा आणि सर्व्ह करावा. चला आता आपली पुढची रेसिपी सुरुवात करूया. आता आपण करणार आहोत चिकन मशरूम आणि कॅबेज बेक्ड. आता ही एक कॉन्टिनेंटल पद्धतीची रेसिपी आहे. इथे हे करताना चिकनपासून आपण करतो आहे, म्हणजे चिकन आहे त्याच्यामध्ये ग्रीन पीस, भाज्या काही टाकतो आहे आपण. मी म्हटल्याप्रमाणे आपल्या प्रत्येक रेसिपीमध्ये हा प्रयत्न आहे की त्याच्यामध्ये आवड तर आहेच आपल्याला, प्रत्येकाला एक काहीतरी चटपटीत छान लागतं खायला, नाही का? पण त्याचबरोबर कुठेतरी भाज्या पण त्याच्यामध्ये इन्क्लूड झाल्या पाहिजे, अशा पद्धतीने आपण आपल्या रेसिपीज करतो आहे. तर आपली जी रेसिपी आहे चिकन मशरूम आणि कॅबेज बेक, त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे. इथे आपण चिकनचे क्यूब्स घेतलेले आहेत बोनलेस, त्याचबरोबर इथे व्हाईट सॉस आहे, रेड कॅबेज आहे, मशरूम्स आहे, नंतर प्रोसेस चीज घेतलेलं आहे, वाफवलेले मटरचे दाणे आहेत, गाजर आहेत, नंतर कांद्याची पात आहे, नंतर इथे आपण बारीक चिरलेली सेलरी आहे, बटर आहे, लीक्स घेतलेले आहेत बारीक चिरलेले, हर्ब्स आहेत, अंडं आहे, सीझनिंग पावडर घेतलेली आहे आपण, त्याचबरोबर लसूण आहे, चिली फ्लेक्स आणि मीठ. मंडळी, यातले 3-4 साहित्य मला माहिती आहे की सगळीकडे नसतात उपलब्ध, तर इथे सेलरी आहे आणि लीक्स या दोन गोष्टी आहेत, ज्या ठिकाणी उपलब्ध असेल त्या ठिकाणी तिथे वापरायचे आहे, नाहीतर फक्त मिक्स हर्ब्स जे येतात ना ते वापरायचे आहेत आणि चिरलेला कांदा तो तुम्ही वापरा. तर इथे हे बोनलेस चिकन इथे वापरतो आहे मी. इथे त्याचबरोबर इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे,
त्याच्यामध्ये मी टाकणार आहे गाजर. गाजर जे आहे ते थोडंसं मी उकळून घेणार आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये घालतो आहे थोडंसं बटर. टाकतो एक 1.5 चमचा आपण सेलरी टाकलेली आहे आणि 2 चमचे लीक्स. आपण याच्यामध्ये सेलरी आणि लीक्स दोन्ही पण परतून घेतो आहे छान, त्याच्यामुळे खूप छान स्वाद येतो. तर आपण जे लीक्स वापरतो आहे ते कांद्याच्याच फॅमिलीमधला हा प्रकार आहे. तर बेसिकली अजून याला की लांब असं हे व्हाईट असं हे असतं, याच्यामधनं फ्लावर्स पण खूप छान होतात बरं का. म्हणजे याचा हा जो पांढरा भाग असतो ना पुढचा, त्याला कट देऊन त्याला फोल्ड करून त्याचे फ्लावर्स बनतात, म्हणजे फुलं बनतात छान मोठमोठे, खूप छान दिसतात. आता काय आहे की कुठलीही भाजी म्हणा, कुठलंही हर्ब्स काही हातात आलं ना की एक हा अँगल त्याचा माझा चालूच असतो की त्याच्यापासून काय करता येईल म्हणून, नाही का. डेकोरेटिव्ह कार्विंग काय करता येईल, मजा येते. तर मंडळी याच्यात मी काय करतो आहे, थोडंसं तेल पण टाकतो आहे. तेल आणि बटर दोन्ही मिक्स केलेलं आहे इथे आणि या दोन्ही गोष्टी पण परतून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर याच्यात जाणार आहे थोडं लसूण. त्याला लाईटली आपल्याला परतून घ्यायचं आहे लसणाला पण. आणि याच्यात टाकूया थोडे मशरूम्स. बटन मशरूम्स वापरतो आहे मी इथे. आणि याचे दांडे काढून आपण त्याला कट करून घेतलेले. ड्राईड मशरूम्स येतात, शिताके मशरूम्स येतात, आजकाल ते पण मिळतात. तर तुम्हाला आणखीन मशरूमचा फ्लेवर त्याच्यामध्ये असा हवा असेल तर इतर मशरूम शिताके मशरूम टाकू शकता किंवा ते ड्राईड मशरूम. कधीकधी आम्ही काय करतो, सूप्स करताना त्याची पावडर तयार करतो आणि ती पावडर सूपमध्ये टाकतो, म्हणजे त्याचा जो मशरूमचा एकदम जो फ्लेवर टेस्ट एकदम खूप छान येते. चला ह्याला मी थोडंसं लाईटली टॉस करून घेतो आहे, थोडंसं परतून घेतो आहे आणि नंतर याच्यामध्ये आपण कॅबेज आणि चिकन वगैरे टाकणार आहोत. ते करण्याची आज इथे खास एक बेक डिश तयार करतोय, चिकनची आहे. त्याच्यामध्ये चिकन मशरूम्स आणि कॅबेज वापरून ही बेक डिश आपण तयार करतोय. आणि ती करण्यासाठी आपण बटर आणि ऑइलमध्ये थोडंसं लीक सेलरी आणि लसूण टॉस करून नंतर आपण त्यात मशरूम्स टाकलेले आहेत. आणि याच्यामध्ये मी टाकतोय रेड कॅबेज. यांनी या डिशला खास रंग येणार आहे, छान मस्त कलरफुल दिसेल आपली डिश. त्याचबरोबर कॅबेजची चव खूप छान लागते. आणि तुम्हाला सांगतो क्वीन एलिझाबेथ 2 वरती काम करत असताना, म्हणजे ती आमची पॅसेंजर क्रूज लाईनरवर, या बेक डिश भरपूर आम्ही करायचो. तिथे वेगवेगळे प्रकार असतात, सेक्शन्स असतात, सॉसियर असतो. सॉसियर म्हणजे काय, त्याचं काम फक्त मोठमोठ्या हंड्या भरून मोठमोठ्या सॉसेस बनवायचे. ज्या काही डिशेस असतील पूर्ण दिवसभरामध्ये त्याचं पूर्ण सॉस त्याच्याकडे काम असायचं. एक व्हेजिटेबल प्रोसेसिंगसाठी वेगळा माणूस असतो, बुचरीसाठी वेगळा असतो. तर हे सगळं करत असताना आम्ही बेक डिश तिथे करायचो, शेफर्ड्स पाय आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचे. आणि अशाच प्रकारचं हे करायचं, म्हणजे सगळं मिक्सचर तयार करून नंतर मोठमोठ्या ओव्हनमध्ये त्याला बेकिंग केलं जायचं वेगवेगळ्या डिशेस. आता ह्याच्यामध्ये मी टाकतो आहे चिकन आणि याच्यात जाणार आहे हर्ब्स, चिली फ्लेक्स. मिक्स हर्ब्स टाकतो आहे, थोडे चिली फ्लेक्स. थोडं मी वाढवतो बाबा चिली फ्लेक्स, काय की मला ब्लँड आवडत नाही गोष्टी, टेस्ट छान लागली पाहिजे. अर्थात शिपवर वगैरे करताना फक्त त्याच्यामध्ये व्हाईट पेपर आणि याच गोष्टी आम्ही वापरायचो, ते पण कमी प्रमाणामध्ये. कारण की प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात, तर त्या हिशोबाने आपल्याला सगळी चव ॲडजस्ट करायला लागते. याच्यात टाकतो मी गाजराचे पीसेस हे. याच्यात जाणार थोडंसं मीठ, मटार. त्याचबरोबर याच्यात टाकतो मी थोडेसे सीझनिंग पावडर, थोडंसे जे पाणी आहे ज्याच्यात आपण गाजर उकळलेलं आहे, ज्याला आपण व्हेजिटेबल स्टॉक म्हणू किंवा चिकन स्टॉक असेल तर चिकन स्टॉक वापरायचं आपल्याला, ते याच्यात टाकलेलं आहे. आणि याच्यात जाणार आहे थोडं व्हाईट सॉस आणि थोडं प्रोसेस चीज. ही डिश मस्त होणार आहे एकदम. याला एक 3-4 मिनटं उकळून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे
चिकन त्याचं ऑलमोस्ट तसं शिजतं ते लगेच, पण त्याचबरोबर आपण याच्यामध्ये कोबी वगैरे पण टाकलेलं आहे, त्याच्यामुळे 2-3 मिनटं त्याला उकळायचं आहे आपल्याला. आणि मी काय करणार आहे, याला या डिशमध्ये काढणार आहे. आता हे आपलं 1-2-3 मिनटं उकळेपर्यंत आपण याच्यात अंड फोडून ठेवूया. बस अंड फेटून झालेलं आहे. आणि आता हे जे मिक्सचर आहे आपलं, जे चिकनचं मिक्सचर आहे, हे पण तयार आहे. याला मी काम करतो, एक बेक डिशमध्ये काढून घेतो. बस हे तयार झालेलं आहे. आता मी काय करणार आहे, याच्यावर टाकणार आहे हे अंड, मस्तपैकी चीज आणि कांद्याची पात. आणि बेक झाल्यानंतर तुम्ही खाऊन बघा, मला सांगा. बरं, याच्यात मीठ वगैरे मी काहीच टाकत नाही, कारण की चीज आपण टाकतो ना, चीज तसं सॉल्टीच असतं, त्या दृष्टीने मी मीठ टाकत नाही आहे. आता सुट्ट्यांमध्ये जर पार्टी घरी करत असाल ना मुलांसाठी, तर अशी एखादी बेक डिश करायची. तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर मग तुम्हाला माहिती आहे की व्हेज आपल्याला म्हणजे त्या हिशोबाने तुम्हाला बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत. चिकनच्या जागी मग तुम्हाला इतर भाज्या तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये. आणि अशी एखादी डिश करायची आणि सोबत काय करायचं आहे, एखादा सूप करायचा आहे मस्तपैकी, मुलांना जे आवडतं मिनिस्ट्रॉनी म्हणा किंवा एखादा टोमॅटो बेस्ड सूप करायचं छान, आणि गार्लिक ब्रेड. बास हे असेल ना मुलं खुश सगळे, नाही का? तर मंडळी आता मी ह्याला बेक करून घेणार आहे. आणि याला मी साधारणपणे 15-20 मिनटं याला बेकिंगला लागणार आहेत. हे मी 200 डिग्री जोर याला बेक करणार आहे. थोडंसं टेम्परेचर हाय पाहिजे, 200-220 केलं तरी पण चालेल. पण बेक झाल्यानंतर हे वरचा जो लेअर आहे तो छान, त्याला रंग आला पाहिजे छान. बेक झाल्यानंतर जसं मस्त दिसतं ना, एकदम अट्रॅक्टिव्ह दिसते डिश, तशी दिसली पाहिजे. मी याला बेक करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. चिकन मशरूम कॅबेज बेक्ड बनवण्यासाठी लागणारे साहित्य: बोनलेस चिकन, व्हाईट सॉस, चिरलेला लाल कोबी, मशरूमचे काप, उकडलेले हिरवे वाटाणे, चिरलेला गाजर, चिरलेला पातीचा कांदा, सेलरी, बटर, लीक्स, मिक्स हर्ब्स, अंडी, सीझनिंग पावडर, चिरलेला लसूण, चिली फ्लेक्स, मीठ आणि किसलेलं चीज. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये पाणी गरम करून त्यामध्ये गाजराचे काप वाफून घ्यावेत. एका खोलगट पॅन मध्ये बटर गरम करून 1.5 चमचा सेलरी, लीक्स, चिरलेला लसूण आणि मशरूम से काप घालून सर्व मिश्रण नीट परतून घ्यावं. त्यानंतर चिरलेला लाल कोबी, चिकनचे तुकडे, मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स, वाफवलेले गाजराचे काप, मीठ, वाफवलेले मटार, सीझनिंग पावडर, व्हेजिटेबल स्टॉक, व्हाईट सॉस आणि किसलेला चीज घालून सर्व मिश्रण नीट शिजवून घ्यावं. एका बेकिंग डिश मध्ये तयार मिश्रण ओतून त्यावर फेटलेलं अंड, किसलेलं चीज, कांद्याची पात आणि चिली फ्लेक्स घालून 200 डिग्रीला अंदाजे 15-20 मिनिटं बेक करून डिश सर्व्ह करावी. मंडळी त्याचं काय आहे की आपल्या मनासारखी डिश जर आपल्याला जमली ना, तर त्याचा आस्वाद घ्यायची मजा काही वेगळीच असते, नाही का? सांगतो आणि तुम्हाला सांगतो आजच्या रेसिपीज कशा झाल्या आहेत ते. आतलं जे सारण म्हणू त्याला किंवा मिश्रण म्हणू आपण, ते असं ज्युसी आहे मस्त. त्याच्यामध्ये जे सॉस आहे त्याच्यामध्ये चिकनचे सगळे ज्युसेस उतरल्यामुळे ते असं टेस्टी असं सॉस तो तयार झालेला आहे. असं सगळे इन्ग्रेडियंट्स खाताना लागत आहेत, कॅबेज लागत आहे, मटर लागत आहेत, आणि ती हर्ब्सची चव, चिली फ्लेक्सचा तिखटपणा किंचितसा, नंतर आपण जे सेलरी आणि लीक्स परतून घेतले होते पहिले, त्याची चव सॉसमध्ये खूप मस्त उतरली आहे. बेक डिश एकदम भारी झाली आहे. फक्त मला याच्यासोबत गार्लिक ब्रेड असत्या ना 2-4, तर मी हे पूर्ण डिशच संपवली असती. आता बघूया आपण जो नाचणीचा केक तयार केलेला आहे, जो टी केक केलेला आहे, तो कसा झालेला आहे. नाचणीचा केक पण एकदम भारी झालेला आहे. त्याच्यामध्ये खाताना मला आलमंड्स लागत आहेत, म्हणजे त्याचा ते छान खरपूस भाजले गेलेले आहेत, त्याचबरोबर व्हॅनिला एसेन्सचा फ्लेवर आहे, आणि स्पॉन्जी लागतोय खाताना छान. अर्थात मैद्याचा जो केक होतो त्याच्यातलं जे टेक्स्चर असतं ते थोडंसं आणखीन मॉइस्ट असतं, थोडंसं असं किंचितसा तो फरक आहे याच्यामध्ये. पण मला असं वाटतं याच्यामध्ये न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू खूप जास्ती आहे. नाचणीचं केक आहे, खाताना गिल्ट फिलिंग नाही, त्याचबरोबर चव पण याची भन्नाट झालेली आहे.
मला खात्री आहे आजच्या रेसिपीज दोन्ही रेसिपीज तुम्ही करणार आणि मुलांसाठी तर केक नक्कीच होणार आहे घरी. तर या दोन्ही रेसिपीज करा आणि तुम्हाला या कशा वाटल्या हे मला नक्की कळवा आमच्या या पत्त्यावर. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zeemarathi@zeenetwork.com. मला एक सांगा की परीक्षा संपल्यानंतर जेव्हा सुट्टी लागते तो दिवस काय फिलिंग असतं ना. आता मला खात्री आहे ज्या मुलांची परीक्षा संपली आहे त्यांना मी काय म्हणतोय नक्की कळेल. तो आनंद शब्दात व्यक्त करण्यासारखा नाही आहे. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की आपल्यातलं जे लहान मुलं आहे ना त्याला लहानच राहू द्या, म्हणजे काय लाईफ जास्ती चांगल्या प्रकारे एन्जॉय करतायत. मंडळी, पुढच्या भागामध्ये आपली परत भेट होणार आहे अशाच इंटरेस्टिंग रेसिपीज आणि गप्पा घेऊन. आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. खाणाऱ्याने खात राहावे.